एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव सुरू आहे तर दुसरीकडे देशातील अनेक गावे जी आहेत ती विकासापासून कोस दूर आहेत. आपण हा सध्या नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील थावरा तांडा या गावात आणि आपण पाहू शकतो की या गावात साधा रस्ता देखील नाही, अनेक विकास कामे देखील या ठिकाणी पोहोचली नाहीत. आपल्यासोबत काही गावकरी आहेत, काय सांगाल, रस्ताही नाही, लाईट नाही, कुठल्याच सुविधा आपल्या गावात पोहोचल्या नाहीत. हो सर, एकंदरीत पाहिलं तर जवळजवळ स्वातंत्र्याला 78 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आज आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की आजपर्यंत या तांड्यामध्ये जवळजवळ कुठलीही सोयी सुविधा आजपर्यंत शासनाकडून प्रशासनाकडून पुरवली गेलेली नाही. येण्याजाण्यासाठी रस्ता नाही, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत, अशा खूप काही गोष्टी आहेत जे की या विचार करण्यासारख्या आहेत. एकीकडे आपण म्हणता बरोबर आहे, देश एकीकडे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहे आणि एकीकडे या तांडावासियांचे हे हाल आहेत. आज तांड्यामध्ये लग्न होतं आणि अक्षरशः लग्नामध्ये वधूवरांना आम्हाला खांद्यावरती उचलून घेऊन 4 किलोमीटर चालत यावं लागलं आणि पाहुणे मंडळींना सुद्धा गुडघ्या इतका चिखलातनं काट्या कुट्यातनं या ठिकाणी लग्न मंडपापर्यंत पोहोचावं लागलं. 11:30 लग्नाचा टाईम होता तर जवळजवळ 4 वाजता हा लग्नविधी पार पडला. एकमेव कारण असा की रस्त्याच्या याच्यामुळं खूप पाऊस पडलेला आहे, चिखल खूप झालेला आहे, त्याच्यामुळं प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे तात्काळ आमचे रस्त्याचे जे प्रश्न आहेत आणि इतर सोयीसुविधाचे जे काही प्रश्न आहेत ते शासनाने याकडे लक्ष द्यावं, गांभीर्याने घ्यावं आणि आमच्या सोयीसुविधा आम्हाला पुरवाव्यात. धन्यवाद. या गावात आज लग्न होतं आणि या गावामध्ये जे वराड आलं ते संपूर्ण वराड जे आहे ते गुडघ्यावर चिखल जे आहे ते तुडवत या इथपर्यंत पोहोचलं आणि लग्नाला देखील जवळपास 3 ते 4 तास उशीर झाला. आपल्यासोबत दुसरे काही गावकरी आहेत, त्यांच्याशी जाणून आज काय हे होतं आणि लग्न देखील होतं आणि कशा पद्धतीनं असं म्हणजे काही जर कार्यक्रम असले ते कशा पद्धतीनं पार पडतात. सर, आपण आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष उलटून गेली तरी सर आज आमच्या गावाला मूलभूत सुविधा जो म्हणतो आपण रस्ता हा अजून आमच्या गावाला वाहनं तो सोडा माणसांना आज आमच्या इथं लग्न होतं त्यांना वर पाहुणे मंडळींना चालत येण्यासाठी सुद्धा परेशान झालेलं आहे. सर, वधूवरांना अक्षरशः आम्ही खांद्यावर घेऊन अक्षरशः त्यांना मंडपापर्यंत नेलं, मंडळींना त्यांना मंडपापर्यंत नेऊन तिथं ठेवलं. पाहुणे मंडळी पूर्ण चिखलांनी चालत जात आहेत, तांड्यापर्यंत यायला रस्ता नाही. आमचा तांडा सर नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा तालुक्यामध्ये तोंडी अंतर्गत थावरा तांडा म्हणून नाव आहे सर आमच्या तांड्याचं. आणि आमचा तांड्यात आता शिक्षण म्हणतो सर, शिक्षण आपली मूलभूत गरज आहे. आता 1 ते 10 पर्यंचे मुलं तांड्यामध्ये शिकायला आहेत, इथून 4th पर्यंतचे. आता इथून सर दुसरीकडे जर शाळा जायचं म्हणलं, डोंगराव म्हणून गाव आहे, तिथं जायचं म्हणलं तर अक्षरशः पावसाळा लागला सर तर कोणती बस जात नाही का, ऑटो जात नाही का, टू व्हीलर जात नाही. त्यांना अक्षरशः चिखल तुडवत किंवा कुठंतरी पांढरं वाटणं नाही असं जावं लागतं सर. मग आपली जर शिक्षणाची जर मूलभूत गरजच पूर्ण होत नसेल तर त्यांचं आपण भविष्य काय बघणार सर समोर चालून. मग ह्या कुठंतरी या गोष्टींचा विचार करावा लागेल ना आपल्याला. आम्ही वेळोवेळी प्रशासनाला या गोष्टीची म्हणजे पाठपुरावा केला, लोकप्रतिनिधींना पाठपुरावा केला, पण आमचा कुठं काही या गोष्टीची दखल घेतली जात नाही सर. आम्हाला शासनाला हात जोडून हीच विनंती आहे सर, त्यांनी आमच्याकडे बघावं. आमची मूलभूत गरज बा रस्त्याकडं, मूलभूत जनतेची गरज काय आहे सर, रस्ता, पाणी आणि लाईट या तर सुविधा आहेत ना सर. आम्ही काय मागतोय, आमच्यासाठी रस्ता मागतोय. कशासाठी? आमच्या शिक्षणाच्या सुविधा, आम्हाला कुठंतरी बेटर लाईफ भेटावं, त्यांचं कुठंतरी भविष्य चांगलं व्हावं यासाठी सर आम्हाला हीच विनंती आहे. थोडंसा प्रशासनानं शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं, या गोष्टीची दखल घ्यावी ही चांगली विनंती आहे सर. अनेक वेळा या गावकऱ्यांनी या रस्त्यासंदर्भात आणि इथल्या मूलभूत सुविधांसंदर्भात प्रशासनाकडं आणि लोकप्रतिनिधींकडं मागणी केली, परंतु त्यांच्या मागणीची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. संजय सूर्यवंशी, थावरा तांडा, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.